पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संभाजी आर्मीनं केलेल्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ 2 दिवसात 2260 पेन्स आणि 508 डझन वह्या गोळा झाल्यात. संभाजी आर्मीचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा न करता पूरग्रस्तांना मदत केली. संभाजी आर्मीच्या वतीनं पूरग्रस्तांसाठी मदतीचं आवाहन करण्यात आलं होतं. या हाकेला हजारो हात धावून आले आणि मदतीचा ओघ सुरू झाला. संभाजी आर्मीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत संभाजी आर्मी परिवारातील सदस्यांकडून फक्त 2 दिवसात 508 डझन वह्या, 2260 पेन मदतीच्या स्वरूपात आले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी सांगली येथील नदीकाठच्या बामणी, जुनी धामणी, अंकली, हरिपूर, गांधीनगर, बुदगाव, नांद्रे, अंकलकोप, औदुंबर, धनगाव, पलूस तालुक्यातील नदीकाठच्या जवळपास 11 गावांना प्रत्यक्ष भेट देत तेथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वितरण केलं. याविषयी संभाजी आर्मीचे संस्थापक श्रीकांत डांगे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आमचे सगळे कार्यकर्ते मित्रमंडळी त्यांनी सांगलीकरांना एक भेट म्हणून मदत नाही म्हणणार मी किंवा एक काय आर्मीचा उपकार करतो अशातला भाग नाही, कारण आपण सगळेजण या महाराष्ट्रामध्ये राहतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि महाराजांनी शिकवण दिलेली आहे. महाराजांचा आदेश आहे की संकट काळामध्ये आपण एकमेकाच्या मदतीला धावून गेले पाहिजे आणि मावळ्यांचं कर्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांची जनता संकटात असताना त्याच्या मदतीला धावून जाणं, त्या जाणीवेतून तुमचा भाऊ म्हणून आम्ही सगळेजण या ठिकाणी आज आलेलो आहोत. आणि सगळ्यात जास्त मला कौतुक वाटतं आमच्या सगळ्या मित्रांचं की सकाळपासून अगदी त्यांचं घरचं काम समजून, म्हणजे आमची जेवढी तळमळ आहे त्यांच्या 100 पटीनं जास्त त्यांची तळमळ आहे. मागच्या 2-4 दिवसापासून सातत्यानं संपर्कात राहून त्यांनी योग्य ठिकाणी सर्वे करून ज्या ठिकाणी गरज आहे अशाच ठिकाणी हे भेट पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. अंकलकोप येथील पूरग्रस्त प्रशांत पाटील यांनी आपले अनुभव सांगितले. यावेळी कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, जिल्हा प्रमुख गजानन जमदाडे, शहर प्रमुख शशिकांत शिंदे, जिल्हा संघटक अनंतराव नीळ, संजय सर्वदे, उपशहर प्रमुख सागर ढगे, शहर सचिव राहुल यमगर, संगप्पा मॅकल, ओम भोसले, मेघराज जाधव, संदीप मोटे, बजरंग पाटील, गजानन मोरे, रामदास पाटील, राम मंडलिक, आकाश सगट यांची उपस्थिती होती.